सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास असा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प असल्याचं मत आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आहे. काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना आमदार श्री संजय केळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी आणि महिलांना समर्पित केलेला हा अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ न केल्याने मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचं या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना आमदार संजय केळकर यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास अशा पद्धतीची ही केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे. अगदी विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठापर्यंत, शेतकऱ्यापासून ते महिलांपर्यंत सर्वस्पर्शी अशा प्रकारचा विकासाकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये मेट्रोंचं जाळं असेल, वंदे भारतच्या माध्यमातून ट्रेनची वाढ असेल, किंवा लघुउद्योजक, छोटे व्यापारी यांना बढावा देणाऱ्या अनेक प्रकारच्या योजना असतील, हा अर्थसंकल्प जो आहे तो खऱ्या अर्थाने सर्वस्पर्शी आहे. मग याच्यामध्ये शेतकरी, महिला भगिनी, विद्यार्थी, युवा शक्ती, म्हणजे खरं तर हा शेतकरी, युवा शक्ती आणि महिलांनाच अर्पण केलाय की काय, अशा प्रकारचं त्यांना पूर्णपणे पाठबळ देणारा असा अर्थसंकल्प वाटतो. आणि इन्कम टॅक्समध्ये कुठल्याही प्रकारचा वाढ न केल्यामुळे हा देखील मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना दिलासा देणारा आहे. आणि त्यामुळे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जे अभिप्रेत आहे, जे अपेक्षित आहे, ही जी मोदीची गॅरंटी आहे, मोदीची गॅरंटी जी म्हटलं जातं, ती ही गॅरंटी आहे की जो बोले तैसा चाले, जे बोलले त्या पद्धतीने ते प्रत्यक्षामध्ये गरीब कल्याणची योजना ज्या आहेत त्याच्या माध्यमातून सर्वस्पर्शी सर्व लोकांना बरोबर घेण्याचा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न करतायत. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.